ब्रेक नंतर एक मोठी बातमी आहे भारत चीन सीमेवरील वादाची। अरुणाचल प्रदेशामध्ये चीननं पुन्हा एकदा घुसखोरी केल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलाय। चीननं अरुणाचल प्रदेशातील भारतीय हद्दीत प्रवेश करून एक संपूर्ण गाव वसवलंय। या गावामध्ये चीननं 100 घरं बांधल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागानं तयार केलेल्या अहवालात देण्यात आली आहे। मॅकमोहन लाईनच्या दक्षिणेला भारताच्या हद्दीत हे चीनी गाव असल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे। हे वादग्रस्त गाव त्यात्सी चू नदीच्या किनाऱ्यावर आणि अरुणाचल प्रदेशच्या वरच्या भागात असलेल्या सुबनसिरी या जिल्ह्यामध्ये येतं। जानेवारी महिन्यामध्ये उपग्रह छायाचित्राद्वारे सर्वप्रथम ही बाब समोर आली होती। 500 ते 600 गावं चीन आज भारत चीन सीमेवरती वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ईस्ट लडाखमध्ये तयार करत आहे। त्यांचा उद्देश असा आहे की तिबेटमध्ये लोकसंख्या ही अतिशय विरळ आहे, तिथे सीमेवरती कोणी नागरिक राहत नाही, तर आपला मालकी हक्क सांगण्याकरता ते करतात असं की नागरिकांना सीमेवरती गावं वसवून त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयी देऊन तिथे वसवतात आणि ज्यामुळे त्यांना सीमेवरती लक्ष ठेवणं हे जास्त सोपं होईल। जसं चीननी या डिस्प्युटेड एरियामध्ये आपली गावं वसवायला सुरुवात केली आहेत, ज्यांची संख्या 500 ते 600 आहे, तशाच प्रकारची गावं आपणसुद्धा वसवायला पाहिजे। 2049 पर्यंत जर चीनला जगाची महासत्ता व्हायची असेल तर अरुणाचल प्रदेशला गिळंकृत करण्याचा चीनचा डाव असणार आहे। म्यानमार पर्यंत आपली सत्ता वाढवण्यासाठी चीन नक्कीच प्रयत्नरत राहणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता अरुणाचल प्रदेशची सटीक LAC वर चीननं अशा प्रकारची गावं निर्माण केलेली आहेत। नक्कीच या अशा प्रकारच्या गावांच्या माध्यमातून चीनी नागरिकांना एक प्रकारे पहिली ढाल म्हणून चीनचं PLA सरकार वापरतंय आणि योग्य संधी मिळताच त्या ठिकाणी चीनचं लष्कर उपलब्ध राहणार आहे आणि एक प्रकारे कशा प्रकारे अरुणाचल प्रदेशला गिळंकृत करता येईल असा त्याचा प्रयत्न राहणार आहे। नक्कीच भारतानं चीनची ही खिळी ओळखणं आवश्यक आहे।